अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील जुना बोदवड रोडच्या दोन्ही बाजू वाहतुकीसाठी चालू करण्यासंदर्भातील निवेदन देण्यासाठी काही नागरिक नगर परिषद येथे गेले असता मुख्याधिकारी कामानिमित्त बाहेर असल्याने या नागरिकांनी हे निवेदन जामनेर नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष शरद पाटील यांना दिले आहे। जुना बोदवड रोडचे नूतनीकरण 2003-2004 करण्यात आले होते आणि तेव्हापासूनच रस्त्याचे एक बाजू पूर्णपणे बंद असून बंद असलेल्या बाजूने काही लोक आपली अवजड वाहने, हातगाड्या, दुचाक्या, दुकानातील माल, साहित्य असे अडथळे आणणाऱ्या वस्तू लावत असतात आणि त्यामुळे वाहतूक एकाच बाजूने चालत असल्यामुळे वाहतुकीची कोंडी होत असून या रस्त्याच्या दोन्ही बाजू वाहतुकीसाठी सुरू कराव्या अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। नमस्कार, आता आपण जामनेरमधील नगर परिषद येथे आहोत। येथे आज जामनेरमधील काही नागरिकांकडून उपनगर अध्यक्ष शरद पाटील यांना निवेदन दिलेले आहे। जुना बोदवड रोडवरील दोन्ही बाजूने वाहतूक लवकरात लवकर सुरू करावी याबाबत त्यांनी निवेदन दिलेले आहे। तर आता आपण त्यांच्याकडून याबाबतची माहिती जाणून घेणार आहोत। तर तुमच्या समस्या काय आहेत, म्हणजे तुम्ही नेमकं कशाबद्दल दिले? आम्हाला काय नाही आहे की जो रास्ता भी बनाय नया नगरपालिका की तरफ से तो उसकी दोनों बाजू शुरू होना चाहिए, एक आने के लिए और एक जाने के लिए, तो दोनों बाजू शुरू करना चाहिए नगर पालिका ने। तुम्हारा त्यांची काय अडचण होती? वहाँ पर जो डेली सर्विस खड़ी रहती है, ऑटो रिक्शा खड़ी रहती है, पैको उसका वो रुकना चाहिए और वहाँ पर वाहतूक चालू होना चाहिए। डेली सर्विस है वो हटा के जो डेली वहाँ पर अड़थड़ा निर्माण कर रहे हैं रास्ते में वो चीज़ें हटा कर वहाँ पर आना जाना शुरू होना चाहिए। तुम्ही आताच निवेदन देता आहात की या आधी देखील देऊन झाले? इससे पहले भी हमने दिया हुआ है निवेदन। या आधी कोणाला दिलो? सीओ साहब को दिया था, राहुल पाटील सर को दिया था, पण उस पे अभी तक भी कोई एक्शन हुआ नहीं, इसलिए हमको वापस आना पड़ा। कधी दिलो होतं तुम्ही निवेदन? वो दिया था हमने एक निवेदन 22/10/2018 को और उसके बाद वापस एक बार हमने 30/1/2019 को निवेदन दिया था। मग त्यावरती एक्शन काहीच घेण्यात नाही? कुछ भी एक्शन लिया नहीं इन्होंने अभी तक इस पर। मग आता परत होईल? अब इन्होंने आश्वासन दिया हमारे को उपनगर अध्यक्ष साहब ने शरद पाटील सर ने कि हम उस पर एक्शन लेंगे, एक महीने का वक्त होता हमको। तर आता आपल्यासोबत उपनगर अध्यक्ष शरद पाटील हे आहेत, पण त्यांच्याकडून देखील त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। आत्ताच आमच्याकडे आपल्या मुस्लिम बहुल एरियातनं काही शिष्टमंडळ या ठिकाणी आलं होतं। शिष्टमंडळाची मागणी आहे की आताच आपल्या गांधी चौकापासून तर बोदवडपर्यंत जे रस्ता त्या ठिकाणी जातो त्या रस्त्यावरती बरीच मंडळी, त्या भागातली बरीच मंडळी, ती आमचेच कार्यकर्ते आहेत, ती ट्रकी लावतात आणि ट्रकी लावल्यामुळं शहरवासियांना जाण्यायेण्यासाठी खूप अडचणी त्या ठिकाणी येत आहेत। खरं तर आपल्या महाराष्ट्र राज्याचे माजी जलसंपदा मंत्री, आमचे नेते, आपल्या जामनेर तालुक्याचे सन्माननीय आमदार माननीय गिरीशभाऊंनी अतिशय प्रयत्न करून आणि आपल्या जामनेर नगरीच्या लोकप्रिय अशा कर्तव्यदक्ष अशा नगराध्यक्ष साधनाताई आणि सर्व सन्मान्य नगरसेवक यांच्या प्रयत्नाने या ठिकाणी नगरोत्थान योजनेतनं जवळपास दुसरा टप्पा आम्हाला या ठिकाणी शहराला मिळाला। त्याच्यामध्ये जवळपास 9.5 कोटी रुपये या शहराच्या विकासासाठी मिळाले आहेत। त्यामधनं आपल्या विशेषतः
आपल्या मुस्लिम एरियामध्ये आणि जामनेरपुरा या भागातले सगळेच रस्ते जवळपास आपण घेतो आहे आणि त्याच्यातनं ते रस्ते होत आहेत आणि म्हणून गांधी चौकापासून आता बोदवडकडे आपले रस्ते सुरू झाले आहेत. रस्ता तयारही झाला आहे, परंतु तयार झाल्यावर रस्त्यावरती त्या ठिकाणी ट्रके लावलेले त्या ठिकाणी दिसत आहेत आणि म्हणून ह्या ट्रकी लावू नयेत अशी मागणी आपल्या त्या भागातून सगळ्या जनतेची, त्या भागातील कार्यकर्त्यांची येते. आणि त्या संदर्भात मी एवढंच सांगेल नगराध्यक्षा नात्याने आणि आमचे सुभाष नगरसेवक म्हणून की तो जो प्रश्न आहे हा प्रश्न जवळपास 25 वर्षापासून प्रलंबित आहे. 25 वर्षापासून तिथं त्या रस्त्यावरती ट्रकी लावल्या जात आहेत आणि म्हणून हा जो प्रलंबित 20-25 वर्षापासून प्रश्न आहे, या प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही लवकरच आमचे नेते माजी जलसंपदा मंत्री माननीय गिरीश भाऊ यांच्याशी लवकरच चर्चा करू, नगराध्यक्ष ताईंशी चर्चा करू आणि सर्व सन्माननीय नगरसेवकांना सोबत घेऊन माजी मंत्री महोदयांची चर्चा झाल्यानंतर, गिरीशभाऊंशी चर्चा झाल्यानंतर त्याच्यातनं काय मार्ग काढता येतो तो प्रयत्न त्या ठिकाणी करू. भाऊ त्या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करतील आणि मार्गदर्शन केल्यानंतर संबंधित जे ट्रक चालक आहेत, ट्रक मालक आहेत, त्यांना त्या ठिकाणी एखाद्या वेळेस बोलवलं जाईल, त्यांच्याशी चर्चा केली जाईल आणि त्यांना पर्यायी काही जागा देता येते का या संदर्भातला विचार त्या ठिकाणी भाऊ निश्चित करतील आणि हा प्रश्न निश्चितपणे सोडवतील. आणि त्यांनी जे या ठिकाणी मागणी केली आहे ती मागणी निश्चितपणे, त्या जो काही मागणी तो प्रश्न उभा केला आहे तो प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आम्ही निश्चितपणे त्या ठिकाणी करू. आत्ताच आपण त्यांच्याकडून याबाबतची माहिती जाणून घेतलेली आहे. तर त्यांनी याआधी 2 वेळेस CO यांना निवेदन दिले होते, मात्र त्याबाबत काहीच दखल घेण्यात न आल्यामुळे त्यांनी आता उपनगर अध्यक्ष शरद पाटील यांना देखील निवेदन दिलेले आहे. कॅमेरामॅन गौरव गोसावीसह मी प्राजक्ता खरे, JBN महाराष्ट्र न्यूज जामनेर. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत राहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.